बीड जिल्ह्यातील विविध नगर परिषद कार्यालयांतर्गत येणाऱ्या अनुकंप धारकाचे प्रस्ताव निकाली काढण्यात यावे या मागणीसाठी उमेदवार आक्रमक झाले आहेत। मागील 10 वर्षापासून याचे प्रस्ताव प्रलंबित आहेत। एका अंबाजोगाई नगर परिषदेचे 9 प्रस्ताव प्रलंबित असून ते अद्यापही निकाली काढण्यात आलेले नाही। नगर परिषद जिल्हा प्रशासनाकडून विनाकारण विलंब करून अपेक्षित उमेदवारांची जाणीवपूर्वक काढणूक करण्यात येत असल्याचा आरोप या उमेदवाराकडून करण्यात आला आहे। हे प्रस्ताव वेळीच निकाली न काढल्यास येत्या 26 जानेवारी रोजी आत्मदनाचा इशारा देण्यात आला आहे। काय नेमकं आश्वासन दिलं त्यांनी तुम्हाला आणि काय मागणीसाठी आता पुढचं पाऊल राहणार आहे? आमदार साहेबांनी सध्या तरी निवेदन घेतलं, निवेदन घेऊन ते म्हणले मी सविस्तर चेक बघून तुम्हाला तुमच्या काय ते मागण्यात त्या सविस्तर माहिती घेऊन तुम्हाला सांगतो। किती दिवस प्रलंबित हे प्रकरण? आता स्टेप बाय स्टेप म्हणलं तर कोणाचं 5 वर्षापासून आहे, कोणाचं 10 वर्षापासून आहे, कोणाचं 3 वर्षापासून आहे, असे 10 ते 15 वर्षापासून सर्व जिल्ह्यातील प्रकरणं प्रलंबित आहेत। मी मागच्या वेळेस 29/12 एक निवेदन दिलं होतं की आमचे जे काय प्रस्ताव आम्ही कलेक्टर ऑफिसला जे जमा आहेत सर्वांचे ते काय तर निकाली काढून आमची प्रतीक्षा सुटी लावण्यात यावी अशी मागणी 29 तारखेचं निवेदन दिलेलं आहे 29/12। त्याच्यावर आम्हाला एक त्रुटीची एक पत्र प्रत्येक नगरपालिकेला आलेलं होतं, त्याप्रमाणे प्रत्येक नगरपालिकेने त्रुटीची पूर्तता केलेली आहे। तरी आत्ता आम्ही माहितीस्तव आलो होतो 26 जानेवारीला उपोषणासाठी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। अक्षयधारक।